राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून आपल्या चाळीस आमदारांसह भाजप बरोबर सत्ता स्थापन केली यानंतर शिंदे यांच्यासोबत पश्चिम महाराष्ट्रातून पहिल्यांदाच राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी साथ दिली राजेश क्षीरसागर यांनी दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा आणि दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये सलग दहा वर्षे विधानसभेत कोल्हापूरचं प्रतिनिधित्व केलं विधिमंडळात अनेक प्रश्न मांडून कोल्हापूरचे अनेक प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक त्यांनी केली आहे कोणताही राजकीय वारसा न लाभलेले राजेश क्षीरसागर यांना आता विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी कोल्हापूर सांगली आणि सातारच्या जिल्हा प्रमुखांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख सुजित भाऊ चव्हाण यांनी राजेश क्षीरसागर यांना विधान परिषदेवर संधी देऊन कोल्हापूरचे पालकमंत्री केल्यास कोल्हापुरातील शिवसेना आणखी बळकट होणार असल्याचं न्यूजशी बोलताना सांगितलंय भाऊ नमस्ते नमस्ते गेल्या काही दिवसांपासून राज्य नियोजन मंडळाचे जे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आहेत त्यांना राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीमध्ये घ्यावं त्यांना आमदारपद द्यावं अशी मागणी सुरू आहे आणि कोल्हापूरमध्ये देखील याची चर्चा आता मोठ्या प्रमाणात सुरू आहे अच्छा आणि तुम्ही भर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तुम्ही ती मागणी देखील केली बोलून दाखवली होती होय होय तर याबद्दल तुमचं काय मत आहे या चर्चेबद्दल कसं आहे की मी तर परवा आदरणीय मुख्यमंत्री महोदय कोल्हापूर मध्ये आले होते कालच्या चौदा तारखेला त्यामध्ये मी प्रामुख्यानं व्यासपीठावरून माझ्या भाषणातूनच मागणी केली होती आणि राजे क्षीरसागर असे व्यक्तिमत्व आहे एकोणीशे शहाऐंशी साली शिवसेना ज्यावेळी रामभो चव्हाण दादा आणि शिवायराव चव्हाण यांनी स्थापन केले कोल्हापूरमध्ये तेव्हा बसून राजे क्षीरसागर भारतीय विद्यार्थी सेनेचं काम करत आले आणि ते त्यांच्या तालमीमध्ये घडले गेलेत तसंच वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदिग साहेबांच्या विचाराच्या शिवसेनेबरोबर आम्ही आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी ज्यावेळी सर्वसामान्य शिवसैनिकांच्या साठी जो बंड पुकारला चाळीस आमदार आणि दहा अपक्ष आमदार आणि काही बारा खासदार ते तेरा खासदार असणे घेऊन तो आमच्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकाला न्याय देण्याकरताच एकनाथ शिंदे साहेबांनी हा आवाज उठवला आणि त्या आवाजाकरता प्रामुख्याने बघायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्रातून आदरणीय सागर यांनी एक मतानं त्यांना पाठिंबा दिला शिंदे साहेबांना आणि बरोबर आम्ही सर्व शिवसैनिक आदरणीय राजेशिरसागर आणि मी स्वतः शिंदे साहेबांच्या सोबत गेलो आणि शिंदे साहेबांनी वेळोवेळी सर्व सामान्य शिवसैनिकांचा सन्मान केला त्याच पद्धतीनं दोन वेळा राजेश क्षीरसागर यांनी विधानसभेमध्ये आपलं प्रतिनिधित्व कोल्हापूरच्या माध्यमातून केलंय उत्तर विधानसभा मतदारसंघातून आणि कोल्हापूरच्या विकासासाठी असून दे कोल्हापूरच्या प्रामुख्याने सर्किट बेंच असून दे किंवा हद्दवाडीचे विषय असून द्या किंवा कोल्हापूरच्या विकासाच्या बाबतीत असून द्या प्रामुख्याने तिने तिने विधिमंडळामध्ये आपल्या नेतृत्वाखाली कोल्हापूरच्या विकासासाठी त्यांनी प्रश्न मांडले आणि काही प्रश्न सोडवले देखील त्यांनी अशा नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला जर राज्यपाल नियुक्तीमध्ये जे बारा आमदार आता होणार आहेत त्यामध्ये जर राजेश क्षीरसागरांचं नाव समाविष्ट झालं तर कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रामध्ये बघायला गेलं तर एकच शिवसेनेचा अधिकृत उमेदवार म्हणून विजय झालेले म्हणजे प्रकाश आंबेडकर आहेत त्याच नंतर जर राजेश क्षीरसागरांना जर इथं संधी दिली तर कोल्हापूरमध्ये प्रामुख्यानं विकास करण्याकरता चांगल्या पद्धतीचं नेतृत्व घडेल आणि भविष्यात जे आमचे आठ सहा आमदार होते कुठे भविष्यात विधानसभेला दोन हजार चोवीस ला कमीत कमी आठ आमदार होण्याची दाट शक्यता आहे याकरता आम्ही कोल्हापूर कोल्हापूर सांगली सातारा या सर्वच पदाधिकाऱ्यांनी एक, एक मताना एक जिद्दीनं आम्ही सर्वांनी राजेश क्षीरसागर यांच्या नावाकरता मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्याकडं पूर्णपणे मागणी करीत आहोत या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आमच्या राजेश क्षीरसागरांना पूर्णपणे न्याय देतील याबद्दल आम्हाला खात्री आहे दरम्यान शिवसेना भाजप राष्ट्रवादी या महायुतीच्या नेत्यांनी जो काही निर्णय देतील तो अंतिम धरून शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी ही युती दोन हजार चोवीस ला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं राजेश क्षीरसागर यांनी तारान्यूजशी बोलताना सांगितलं हॅलो दादा नमस्ते 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 बोला गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीमध्ये आपलं नाव चर्चेत आहे आणि कोल्हापूर जिल्हा प्रमुख यांच्या बरोबरच आता सातारा आणि सांगलीच्या जिल्हा प्रमुखांनी देखील आपल्याला आमदार पद मिळावं अशी मागणी केली आहे तर याबद्दल आपली नेमकी काय प्रतिक्रिया असणार आहे लक्षात घ्या खर म्हणजे दोन वेळा विधानसभेचा सदस्य म्हणून मी या कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून निवडून गेलेलो आहे आणि तिसऱ्यांदा जो पराभव झाला तो गैरसमजातून किंवा चुकून माझा पराभव झाला आज जर पाहिलं तर मतदार येणाऱ्या निवडणुकीची वाट पाहत आहेत आणि मला भरघोस मतदार निवडून द्यायची त्यांची मानसिकता आहे त्यामुळे विधानसभेची माझी तयारी सुरू आहेच पण एकंदरीत जर पाहिलं तर सांगली सातारा कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यामध्ये शिवसेनेला चांगले दिवस कोल्हापूरमध्ये होते आणि दोन हजार चौदा ला सहा आमदार शिवसेने निवडून आले त्या वेळेला मंत्रीपद दिला असतं तर निश्चितपणे आणखी शिवसेनेची ताकद वाढली असती पण गेल्या निवडणुकीमध्ये पाच जणांचा आमचा पराभव झाला आणि एकमेव आमदार आज या ठिकाणी आहेत जर पुढच्या काळामध्ये सांगली सातारा कोल्हापूर या ठिकाणी शिवसेनेची चांगली चा ताकद वाढवायची असेल तर वरिष्ठ काही निर्णय घेऊ शकतात सन्मान्य मुख्यमंत्री महोदय आहेत उपमुख्यमंत्री महोदय आहेत फडणवीस साहेब आहेत शिंदे साहेब आहेत अजितदास आहेत यात आमचे नेते आहेत निश्चितपणे त्यांचा जो काही निर्णय असेल तो आमच्यासाठी अंतिम असेल जी कोणती जबाबदारी ते देतील ती जबाबदारी मी स्वीकारून पुढच्या काळामध्ये शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीची जी आता युती झालेली आहे ही युती पुन्हा एकदा राज्यामध्ये दोन हजार चोवीस ला सत्तेवर आणण्यासाठी आमचा निश्चित प्रयत्न राहील धन्यवाद धन्यवाद दादा धन्यवाद अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी तारा न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा